गट्टू चे गोल्ड मेडल। नीरज चोप्रा ने ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल जिंकले आणि करोडो भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला। संपूर्ण देशात जागोजागी सर्व सोशल मीडियावर फक्त नीरज चोप्राची चर्चा होती। गट्टू, चिंकी आणि मम्मी पप्पांनी देखील नीरज चोप्राचा परफॉर्मन्स लाइव पाहिला होता। ऑलिम्पिक मधील भारतीयांची शानदार कामगिरी बघून गट्टू चिंकी इन्स्पायर झाले होते। मी आहे नीरज चोप्रा, मी आहे नीरज चोप्रा, चल मैदानावर चल। गट्टू चिंकी मैदानात येऊन आपल्या फ्रेंड्स सोबत क्रिकेट खेळू लागले। तेवढ्यात एक अंकल येऊन बोलले, रोज फक्त क्रिकेटच खेळणार? अरे अजूनही वेगळे खेळ आहेत, ते खेळा, मेडल्स घेऊन या, आता चांगला स्कोप आहे। मग काय, अंकलचे बोलणे ऐकून मुलांनी गेम चेंज केला। पळत पळत गेट पर्यंत जायचे आणि गेटला हात लावून परत यायचे, जो सगळ्यात पहिले गेटला हात लावून येईल तो रेसचा विनर। 1 2 3 गो। सगळी मुलं अगदी बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखी सुसाट पळू लागली आणि गेट कडे धावली। गट्टू खूप मागे होता, त्याने स्पीड वाढवली आणि पळत पळत सर्वांच्या पुढे गेला। आता गेट खूप जवळ होत। गट्टूला मनामधून आनंद होत होता। तो गेटला हात लावणारच होता की अचानक हरी कसा पुढे आला काय माहिती, आणि तो पटकन गेटला हात लावून परत देखील फिरला। गट्टू बघतच बसला। गट्टूने गेटला हात लावला आणि तो देखील हरीच्या मागे पळू लागला। त्याला फक्त हरीला हरवायचे होते। हरी खूप वेगाने पळत होता। गट्टूने देखील वेग वाढवला आणि अचानक पाय घसरून गट्टू पडला। गट्टू जोर जोरात रडत होता। मम्मी औषध लावत होती आणि त्याच सोबत ओरडत पण होती। काय गरज होती मैदानात मस्ती करण्याची? हजार वेळा सांगितले आहे की खेळणे कमी करा, अभ्यासावर लक्ष द्या। खेळत बसाल तर बनाल खराब, अभ्यास कराल तर बनाल नवाब। तेवढ्यात पप्पा आले आणि मम्मीचे बोलणे ऐकून म्हणाले, एकदम चूक, अभ्यासासोबत खेळ सुद्धा आवश्यक आहेत। आपण मुलांवर फक्त अभ्यासाचेच प्रेशर टाकतो आणि ऑलिम्पिक मध्ये मेडल पण मागतो। मेडल साठी मुलांना पुस्तकांसोबत मैदान पण दिले पाहिजे। पप्पांचे बोलणे ऐकून गट्टू रडत रडत पप्पांकडे येऊन बोलला, पप्पा मी खूप फास्ट पळतो, पडलो नसतो तर आज मीच जिंकलो असतो। डोंट वरी गट्टू, प्रॅक्टिस करूनच परफेक्शन मिळेल। उद्या सकाळी आपण मैदानात प्रॅक्टिस करू, तुझ्या मित्रांना पण सांग। हे ऐकून गट्टू चिंकी एकदम खुश झाले। ये मग तर मेडल आपल्यालाच मिळेल। मग काय, दुसऱ्या दिवशी पप्पांनी सर्वांना मैदानावर गोळा केले आणि रेस सुरू झाली। 1 2 3 गो। मुले पळू लागली। पप्पांनी पाहिलं की गट्टू खूप मागे आहे आणि हरी सर्वात पुढे। गेटला हात लावून मुले परत आली। वेल डन हरी, गट्टू काय झालं? पप्पा काल लागलं होतं ना गुडघ्यांना, म्हणून उद्या बघा, उद्या नक्की मीच जिंकणार। दुसऱ्या दिवशी सकाळीच रेस सुरू झाली आणि पप्पांनी नोटीस केलं की गट्टू 2 नंबरवर आहे, हरी 1 नंबरवर। शाबास हरी, कीप इट अप। मुलांनो, एनर्जी कुठे आहे तुमची? झोप पूर्ण झाली नाही का? पप्पा मी कसे केले? तुझ्याकडे स्पीड आहे पण ताकद नाही, म्हणून तू मागे पडतोय। बघितलं, मी पण तेच म्हणत होतो आणि तू चाललेला मला हरवायला। अशा प्रकारे रोज सकाळी मुले ग्राउंडवर प्रॅक्टिस करू लागली। एकदा सकाळी सोसायटीच्या सेक्रेटरीने देखील मुलांची शर्यत पाहिली। अब्बास मुलांनो, कीप इट अप। आपण एक काम करू, आता टॉप 3 मध्ये कोण आहे? हरी, गुड्डी आणि गट्टू। ठीक आहे, 2 आठवड्यानंतर सोसायटी समोर या तिघांची रेस लावू आणि जो जिंकेल त्याला सोसायटीकडून एक मेडल देऊ। त्याचप्रमाणे इतर स्पर्धा देखील ठेवू, जसं की स्विमिंग, बॅडमिंटन वगैरे। सेक्रेटरी साहेबांचे बोलणे ऐकून सगळी मुलं खुश झाली। चांगली गोष्ट आहे, ऐका मुलांनो, आता जोमाने तयारी करा। एके दिवशी पप्पांनी पाहिलं की गट्टू मोबाईलवर गेम खेळता खेळता काहीतरी खात आहे। गट्टू, खाताना फक्त खाण्याकडे लक्ष दे, खाण्यावर लक्ष नाही दिलंस तर ते व्यवस्थित पचणार नाही। तू खूप अशक्त आहेस, ताकद वाढवायची असेल तर जेवण आणि झोपणं याकडे नीट लक्ष दे। काल रात्री तू खूप उशिरापर्यंत मोबाईल बघत होतास, मेडल मोबाईलवर नाही मैदानावर मिळणार आहे। एके दिवशी गट्टू हरीला भेटायला आला तर त्याने पाहिलं की हरी टीव्ही समोर बसून जेवत आहे। गट्टूने त्याला समजावलं तेव्हा हरी म्हणाला,
मला नको शिकवूस, मी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करतो, डोळे बंद करून धावलो तरी मीच फर्स्ट येईल। आता गट्टू रोज सकाळी प्रॅक्टिस करायचा, नंतर वेळेवर जेवून शाळेत जायचा आणि शाळेतून घरी आल्यावर होमवर्क पूर्ण करून जेवून झोपायचा। असे 2 आठवडे निघून गेले आणि सोसायटी मध्ये खेळाच्या स्पर्धा सुरू झाल्या। सोसायटी मधील सगळ्या मुलांनी भाग घेतला होता। पहिले बॅडमिंटन आणि स्विमिंग ची स्पर्धा झाली, चिंकी स्विमिंग मध्ये पहिली आली। सर्व स्पर्धा पार पडल्या आणि ज्या क्षणाची गट्टू आणि हरी वाट पाहत होते तो क्षण आला। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, हरी, गुड्डी आणि गट्टू टॉप 3 मध्ये आहेत। चला बघू यापैकी गोल्ड मेडल कोण जिंकतं। ऑन युअर मार्क 3, 2 अँड गो। गट्टू, हरी आणि गुड्डी तिघेही एकसाथ पळू लागले। हरी खूप वेगाने पळत होता, गट्टू 3रा नंबरवर होता। गट्टू। पूर्ण सोसायटी लक्ष देऊन स्पर्धा बघत होती। मुले खूप वेगाने पळत होती। थोड्या वेळाने गट्टूने गुड्डीला मागे टाकले आणि हरीच्या बरोबर आला। हरी खूप फास्ट पळत होता, गट्टूने वेग वाढवला पण हरी पुन्हा पुढे गेला। हरी खूप जोरात धावत होता, तेवढ्यात काय माहित काय झालं, हरीचा वेग कमी झाला आणि गट्टू पटकन हरीपेक्षा पुढे गेला आणि रिबिन तुटली। गट्टूने स्पर्धा जिंकली होती। बघितलं, स्पर्धेचा विनर आहे गट्टू। मग काय, सगळे गट्टूला उचलून नाचू लागले। हरी गट्टू जवळ जाऊन म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स। सॉरी यार, मला ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता। आज कळलं ओव्हर कॉन्फिडन्स किती घातक असतो। आणि गट्टू, तू कमाल केली यार, किती ताकद वाढवली आहेस तू। समारंभात सेक्रेटरी साहेबांनी गट्टूला गोल्ड मेडल दिलं आणि गट्टूला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली। तेव्हा गट्टू बोलला, थँक यू व्हेरी मच, ही तर सुरुवात आहे आणि अजून असे अनेक मेडल्स मिळायचे आहेत। फक्त एक रिक्वेस्ट आहे, मुलांना मोबाईलची सवय लागली तर तुम्ही काही बोलत नाहीत, पण त्यांना मैदानात जायची सवय लागली तर रागवता, हे चुकीचे आहे ना। प्लीज, मेडल्स पण मिळतील आणि मुले निरोगी पण राहतील, म्हणून विचार बदला आहे की वाचून लिहून बनू नवाब, पण खेळून सुद्धा प्रगती करणारच ना जनाब। गट्टूच्या या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि सगळ्यांनी मिळून गट्टूचे नवीन विचार स्वीकारले। टीव्ही तोड आयपीएल। आयपीएलच्या मॅचेस सुरू झाल्या होत्या। बाबांनी ऑफिसमधून काही दिवसांची सुट्टी घेतली होती। आई ही पटापट कामावरून बाबांसोबत टीव्हीसमोर आयपीएल बघायला येऊन बसते। दोघांनी आपापली टीम सिलेक्ट केली होती आणि दोघेही एकमेकांना चिडवत होते। बघा कशी जोरात धुऊन काढते माझी टीम तुझ्या टीमला। अहो सोडा, टॉस जिंकलात म्हणजे काहीही बोलाल का, अजून आमची बॅटिंग बाकी आहे। बघू बघू, तसं तर मागच्या वेळीही तू हेच म्हणत होतीस। गट्टू आणि चिंकी वैतागले होते, कारण आयपीएलमुळे आई बाबा ना त्यांच्याकडे लक्ष देत होते ना त्यांच्या आवडीचे कार्टून पाहू देत होते। बाबा कार्टून लावा ना। काय सारखं कार्टून कार्टून कार्टून, मॅच पहा मॅच, बघा कशी धुलाई करतायत ते एकमेकांची। बाबा आम्हाला आयपीएल नाही कळत। समजत नाही तर जा बाहेर जाऊन खेळा, आम्हाला मॅच पाहू द्या। आई बाबांचं हे वर्तन पाहून गट्टू आणि चिंकी रागवतात आणि तिथून निघून जातात। मी तर हे आयपीएल बंदच करून टाकतो, या आयपीएल ने आपलं सगळंच हिसकावून घेतलं। रागावू नकोस दादा, चल आपण काहीतरी खेळूया। खेळायला तरी काय आपल्या जवळ, खेळणी आणून देत नाही कोणी। बॅट आणि बॉल आहे ना, आपण क्रिकेट खेळूया। क्रिकेटचं नाव ऐकताच गट्टूचं रक्त सळसळत। अग, अख्ख्या जगात हा काही एकच खेळ उरलाय का। चल आता असं खेळून दाखवतो, असं खेळून दाखवतो की आई बाबा मला टीव्ही वरच बघतील। चिंकी बॅट बॉल घेऊन येते। गट्टू रागात बॅट हातात घेतो आणि पोझिशन घेतो। चिंकी बॉलिंग करते। हा आला पहिला बॉल, ही उचलली बॅट आणि हा सिक्सर। असं म्हणून गट्टू बॅट फिरवतो पण खरंच सिक्सर उडतो। बॉल हवेच्या वेगानं बॅटला लागून गायब होतो
आणि काच फुटल्याचा जोरदार आवाज येतो. चिंकी सोबत गट्टूही घाबरतो. पळत पळत ते दोघेही हॉलमध्ये येऊन बघतात तर टीव्ही जमिनीवर फुटून पडलेला आहे आणि बाबा आणि आई पण हैराण होऊन उभे आहेत. बाबा, मी मुद्दामून नाही केलं, ते तर सिक्सर मारण्याच्या नादात. दादा, तू तर टीव्हीवर दिसणार होतास, पण तू तर टीव्हीच पाहण्यालायक नाही ठेवलास. गट्टू खूपच घाबरून भीतीने थरथरू लागतो. त्याला वाटत आता आपल्याला मार बसणार आहे, म्हणून तो मनाची तयारी करतो. तेवढ्यात, अरे सचिन, सचिन! नाही, माझा मुलगा तर कोहली होणार, विराट कोहली. हे बघून गट्टू आणि चिंकी आश्चर्यचकित होतात. वा गट्टू वा, तू तर दाखवून दिलं की तू माझा मुलगा आहेस. लहानपणी मी लोकांच्या घराच्या काचा फोडायचो, पण तू तर टीव्हीच तोडलास. बाबा, तुम्ही चिडला नाहीत? अरे बेटा, मला तर गर्व आहे, माझ्या घरी सचिन जन्माला आलाय. आणि चिंकी, काय बॉलिंग करतेस तू? चला मग एक मॅच खेळूया. तसही IPL बघून बघून कंटाळा आलाय, काहीतरीच खेळतात, त्यापेक्षा तर चांगलं आपली पोरं खेळतात. गट्टू आणि चिंकी यांना काही समजायच्या आतच आई आणि बाबा त्यांना ग्राउंड वर घेऊन येतात. दोन टीम असतील, मी आणि गट्टू. मी आणि चिंकी. डन डन, टॉस करूयात. कॉइन वरती फेकतात आणि आई आणि चिंकी टॉस जिंकतात. आई बॅट हातात घेते, बाबा बॉलिंग आणि गट्टू फिल्डिंग करतो. बाबा आईला बॉल टाकतात, आई बॅट उचलते आणि हवेत फिरवते. बॅट हवेतच राहते आणि बाबांच्या बॉलमुळे आई क्लीन बोट होते. आउट! ये! चिंकी बॅटिंग करायला लागते. बाबा बॉल टाकतात, चिंकी बॅट फिरवून फोर मारते आणि गट्टू कॅच पकडतो. आउट! अशा प्रकारे आई आणि चिंकी यांची टीम 0 रन करून आउट होते. इकडे सगळी गल्ली टीव्ही सोडून ही मॅच बघण्यासाठी ग्राउंड कडे पळते. बॅटिंग करण्यासाठी हातात बॅट घेऊन गट्टू येतो. बेस्ट ऑफ लक बेटा. गट्टू हवेत बॅट उचलतो तर लोक आवाज करायला लागतात, गट्टू गट्टू गट्टू. चारही बाजूंना केवळ गट्टू आणि गट्टूच असते. गट्टू पोझिशन घेतो, आई बॉल फेकते, गट्टू बॅट हवेत फिरवतो आणि समोर आलेल्या बॉलला हवेतच भिरकावतो. बॉल सरळ जाऊन शर्माजींच्या खिडकीला लागल्यामुळे खिडकी ताडकन फुटते. काही प्रॉब्लेम नाही, खेळ बेटा, आपल्या गल्लीचा सचिन आहेस तू. अशा प्रकारे समोरून आलेल्या प्रत्येक बॉलला गट्टू हवेत भिरकावतो, 4-6 मारून मारून सगळ्यांची सुट्टी करून टाकतो आणि अशा प्रकारे गट्टू एकटाच बाबांना मॅच जिंकवून देतो. बाबा त्याला खांद्यावर बसवतात, सगळी गल्ली नाचायला लागते, उरडायला लागते, गट्टू 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 गट्टू. गट्टू उठ, शाळेत जायचंय, होमवर्क करायचंय, किती वेळ झोपून राहशी? आणि तेव्हाच गट्टू झोपेतून जागा होतो. आई, आपला टीव्ही तर ठीक आहे ना? ठीक आहे, टीव्हीला काय झालंय? बाबा कुठे? ते तर ऑफिसला गेले. अरे यार, बहुतेक मी स्वप्न बघत होतो. कोणतं स्वप्न, मला पण सांग. गट्टू 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 गुपचूप बाथरूम मध्ये जातो, आईला काहीच उत्तर देत नाही आणि उत्तर देणार तरी कस, त्याने स्वप्नात असं पाहिलं होतं जे स्वप्नात सुद्धा होणार नव्हतं.